आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं खेळाडूंचं स्वाभिमानी ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत। या स्पर्धेचा आजचा आपण पाहतोय दुसरा आणि अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातली ही पहिली मॅच विघवली विरुद्ध धरणाची वाडी नाणेफेक झाली। नाणेफेकीचा कौल लागला तो म्हणजे विघवलीच्या वाट्याने आणि ठरलं तो निर्णय घेण्याचा अर्थात क्षेत्ररक्षणाचा निर्णय विघवली याने घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते म्हणजे धरणाची वाडी संघाला। आणि धरणाची वाडी संघ आपण पाहतोय दोन्ही फलंदाज सलामीवीर मैदानामध्ये साहिल आणि मंदार ही जोडी पाहतोय। त्याचप्रमाणे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय प्रशांत उर्फ भाऊ त्याला नावाने संबोधलं जातं। पाच ओव्हरची मॅच आणि पाच ओव्हरच्या मॅचमध्ये पहिली ओव्हर ही बॉलिंग पॉवर प्ले आहे आणि त्याच्यानंतर दोन ओव्हरपासून चार ओव्हरपर्यंत म्हणजे येणाऱ्या तीन ओव्हर्समध्ये बॅटिंग पॉवर प्ले असणार आहे। जो कोण फलंदाजांवरती डिपेंड असणार आहे त्यांनी तो घ्यायचा आहे। आणि अर्थात रायगड प्रीमियर लीग मधला हा यावेळेस मोठा फटका पहिला बॉल वरती घमासान पहिला बॉल सीमारेषेच्या बाहेर षटकार। थँक्यू सो मच डी से दक्षिण रायगड प्रीमियर लीग जी होणार आहे त्या योगेश पेंडकरच्या संघामध्ये प्रशांत याला दाखल केलं गेलं आहे। खूप साऱ्या पॉईंट्सने त्याला सुद्धा घेतलं गेलं आहे। RPL झाली रायगड प्रीमियर लीग झाली त्यामध्ये वैष्णवी कोलाड संघामधून सुद्धा हा गोलंदाज प्रशांत दिसला। पण आज ह्या स्वाभिमानी टेनिस क्रिकेट असोसिएशनमध्ये आपण पाहतोय त्याच्यावरती हल्ला बॉल गॅप शॉट आहे वाह फंटॅस्टिक कव्हर ड्राईव्ह चेंडू सीमारेषा बाहेर चौकार। थँक्यू सो मच डीजे मंदारच्या बॅट मधून आग ओकायला सुरुवात झाली। पहिल्या बॉलवर सिक्स दुसऱ्या बॉलवरती चौकार पॉवर प्लेचा खऱ्या अर्थाने एक ड्राईव्ह चांगली पाहायला मिळाली आपल्याला। थँक्यू डीजे दरम्यान आपण पाहतोय पंचांचा इशारा इट्स अ व्हाईट बॉल अवांतरित धाव धाव फलकावरती आणखीन एक वाढ 11 ही धावसंख्या धाव फलकावरती झालेली पाहायला मिळते। षड क्रमांक पहिला चालू आपण पाहतोय विघवली विरुद्ध धरणाची वाडी। दरम्यान आपण पाहतो कम बॅक करून दाखवतोय भाऊ याने पण मिसफील्ड होते चेंडू हातातून निसटतोय पण मात्र एक सिंगल रोकू शकला नाही। एक येते एका धाव्याने धाव फलकावरती वाढ तिसरा चेंडू समाप्त झाल्यानंतर 12 ही धाव संख्या उर्वरित तीन चेंडूंचा खेळ यायचा बाकी आहे। ओव्हर जर आपण पाहिल्या पहिल्या बॉल वरती षटकार दुसऱ्या बॉल वरती चौकार तिसरा बॉल जो राहिला व्हाईट बॉल राहिला त्याच्यानंतर तोच कंटिन्यू करताना तिसऱ्या बॉल वरती आपण पाहिला एक सिंगल आली त्यानुसार 12 ही धावसंख्या धाव फलकावरती झालेली पाहायला मिळते। नवीन फलंदाज अर्थात नॉन स्ट्राईक एंड वरून तिसऱ्या बॉल नंतर स्ट्राईक मिळते तो म्हणजे फलंदाज साहिल। साहिलने खेचलाय वाह काय ठोकतोय साहिल आहा हा कवर्स मध्ये षटकार व्हॉट अ फंटास्टिक शॉट। थँक्यू सो मच डीजे मास्टर अर्थात आपण पाहिलं कवर्स वरती सिक्स श्री साई लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण हे थेट प्रक्षेपण पाहत आहोत। फंटास्टिक कॅमेरा वर्क सुद्धा पाहायला मिळाला त्याचप्रमाणे स्कोरिंग सुद्धा मोठा फटका आहे चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक खाली येतोय वन बाउंस चेंडू वरती
चेंडू अडवला जातोय आणि दुसऱ्या धावेसाठी वळले. दुसरी धाव सुद्धा साहिल कडून कंप्लीट. फटका चांगला होता, एलिव्हेशन चांगलं दिलं होतं, टायमिंग सुद्धा चांगलं होतं. चेंडू मैदानावरती पडल्यानंतर आपटल्यानंतर टेनिस बॉलला जी उसळी घ्यायची असते ती उसळी मात्र मिळाली नाही आणि त्या कारणास्तव आपण पाहिलं फलंदाजांनी क्षेत्ररक्षकांनी चेंडू अडवला आणि धावफलकावरती आपण पाहिलं दोन धावा येतात. दोन धावेने धावफलकावरती वाढ, 20 ऑन बोर्ड आपण पाहतोय. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉल वरती मात्र राहिला निर्धाव चेंडू. पहिला बॉल एक निर्धाव पाहायला मिळाला, शेवटचा बॉल निर्धाव राहिला मिळाला आणि अर्थात दोन षटकांचा खेळ मात्र पहिल्या षटकाचा खेळ मात्र समाप्त. पहिल्या षटकाखेरीस आपण पाहतो 20 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली पाहायला मिळते. विघवली आणि धरणाची वाडी निर्णय घेतला होता. सेकंड बॅटिंग पॉवर प्ले सुद्धा घेतला गेला आहे, लगेच कंटिन्यू दुसरा पॉवर प्ले. स्वाभिमानी ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन इंदापूर पर्वसात तुव असोसिएशन चषक 2023 या चषकामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि क्रिकेटाचे जो नियम आहे आंतरराष्ट्रीय रूल आपल्याकडे आपण टेनिस क्रिकेटमध्ये प्रत्येक वेळी पाहतो. ओव्हर झाल्यानंतर बॅट्समन चेंज होतात, म्हणजे स्ट्राईक्सवरचा बॅट्समन नॉन स्ट्राईकवरती जातो जेव्हा ओव्हर संपते. खऱ्या अर्थाने नियम असा आहे की फलंदाज दोन्ही कुठेही जात नसतात, मात्र फिल्डर्स चेंज होत असतात, म्हणजे कीपर आपली जागा बदलतो पूर्ण प्लेयर. म्हणजे दोन्ही एंड कडून बॉलिंग होते, जेणेकडून जो मैदान आहे त्या मैदानाचा फायदा आणि तोटे दोन्ही साईड मधून यायला पाहिजे. दोन्ही फलंदाजांना तितकाच फायदा आणि बॉलरला सुद्धा झाला पाहिजे. सेकंड एंड कडून आपण अर्थात आपण पाहतोय गोलंदाज तयार प्रवीण. प्रवीणचा पहिलाच बॉल मंदार, याला थोडासा चकवतोय. जर्सी नंबर 58 मंदा अर्थात आपण पाहतो प्रवीण गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल घेतला, नंतर चांगला टाकला आणि दुसऱ्या बॉल साठी विचार विनिमय करत असताना परत आपल्या बॉलिंग मार्क वरती जात असताना पाहायला मिळतो जर्सी नंबर 58 प्रवीण. प्रवीणला मंदार ने खेचला, चेंडू गॅप मध्ये जातोय. कवर्स मधून चेंडू 1 2 3 4 बाउंस, सीमारेषेच्या बाहेर चौकार. थँक यू सो मच डी जे मास्टर. चौकार आलाय, चौकाराने धावफलकावरती वाढ, 24 धावा धावफलकावरती. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर चार. डासिंग डाऊन द विकेट, थोडासा नाचत खेळलाय. चेंडू गॅप मध्ये जातोय का, क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन कडे. चेंडू अडवतोय, त्याची फेकी करतोय. तोपर्यंत एकच धाव धावून पूर्ण केली जाते. एका धावेने तीन चेंडूंचा खेळ मात्र समाप्त होतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना बॅटिंग पॉवर प्ले दुसऱ्या ओव्हरमध्ये. 5 ओव्हरची ही मॅच आहे. पहिली बॉलिंग पॉवर प्ले पहिल्या ओव्हरला झाला आणि लगेच त्वरित त्यांनी निर्णय घेतला की बॅट आता लागली आहे तर मग आता दुसरा पॉवर प्ले सुद्धा घ्यायला काही प्रॉब्लेम नाही आणि तो निर्णय दोघांनी मिळून घेतला आणि दुसरा पॉवर प्ले सुद्धा घेऊन धावफलकावरती आपण पाहिलं. पंचवीसी धावसंख्या असताना साहिल आता येतोय. वैष्णव यांच्या हातामध्ये चेंडू जातोय. एकेरी धाव येते धावफलकावरती. गली रिजन मध्ये चेंडू गेला, एकेरी धाव आली. एका धावेने धावफलकावरती वाढ, 26 26 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली पाहायला मिळते. सोळा संघ, काल आज 8 संघ खेळले आणि आज 8 संघ खेळून आपण पाहणार आहोत ही स्पर्धा कोणाच्या नावावरती जाणार आहे. ही वेळेला आपण पाहतो मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. गली रिजन मध्ये चेंडू जातो, एकेरी धाव येते. एका धावेने धावफलकावरती वाढ, 16 संघ, 16 संघांचे 16 आयोजन आपल्या याच मैदानावरती पाहिले. प्रत्येकाने काही जणांचं नशीब चांगलं ठरलं
काहीकांनी खूप वेळा ट्रॉफीज जिंकल्या, काहीकांच्या नशिबाला प्रथम क्रमांक सोडून बाकी सर्व नंबर आले, काहीकांचं नशीब असं होतं की क्वालिफायरच्या पुढे कधी जायचा विचारच नव्हता करत. चांगला सुरेख चेंडू साहिल याला न कळणारा थोडासा आपण पाहिला, शारीरिक दृष्ट्या जर साहिलला आपण पाहिलं मजबूत असा फलंदाज, पण मात्र षटक क्रमांक दुसरं सुद्धा समाप्त. पहिल्या षटकामध्ये आल्या 20 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 27 धावा लागल्यात, 7 धावा दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या. जो बॅटिंग पॉवर प्ले घेण्याचा निर्णय ठरला होता तो निर्णय कितपत चांगला ठरला हे आपल्याला कळलंच की 7 धावा जर दिल्या, कारण म्हटलं जातं मर्यादित षटकांमध्ये किंबहुना टेनिस क्रिकेटमध्ये 10-12 रन देणारा गोलंदाज हा सगळ्यात चांगला गोलंदाज असतो. इकॉनॉमिकल गोलंदाजी ही 10-12 येतो. 27 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या ओव्हरला आल्या तब्बल आपण पाहिल्यात 20 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या फक्त 7 धावा, बिनबाद 27 ही धावसंख्या धावफलकावरती चालू आहे, अर्थात धरणाची वाढी संघाची. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाज पाहतो, अर्थात प्रशांत भाऊ ली त्याने आपल्या टी शर्ट वरती लिहिलेलं आहे. मी लास्ट टाइम जेव्हा या स्पर्धा झाली होती दादा तेव्हा विचारलं होतं त्याला की लीचा कन्सेप्ट काय, तर तो म्हटला की मी ब्रॅटलीला खूप जास्त फॉलो करतो आणि किंबहुना माझ्या बॉलिंगमधला जर इन्स्पिरेशन कोण असेल मला जो मला इन्स्पायर करत असेल तर तो ब्रॅटली आहे, आणि त्या ब्रॅटलीचाच नंबर अर्थात नाव त्याने आपल्या टी शर्टवरती लावलंय तो म्हणजे ली. चेंडू हवेमध्ये, पहिल्या बॉलवरती धाव, विकेट होती का नक्की, कॉल कोणाचा होता, बॉल होता तरी कोणाकडे आणि धावायची गरजच नव्हती आणि धावचीच्या स्वरूपात मंदार मात्र बाद. थँक्यू सो मच डीजे मास्टर. पॉवर प्ले दुसऱ्या षटकानंतर संपला होता आणि सर्कलचा एक रूल असतो, बॉलर आणि कीपर प्लस 3 जण, एकूण 5 जण हे सर्कलच्या आतमध्ये राहतात आणि तसे होते. चेंडू हवेमध्ये खूप वेळ होता पण नक्की कॉल कोणाचा राहिला तो कळलाच नाही. चेंडू हवेमधून खाली पडला पण त्याच वेळी निर्णय ठरला तो म्हणजे त्याला धावचित करण्याचा आणि धावचित रित्या अर्थात बाद झाला तो म्हणजे फलंदाज मंदार. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय किशोर. पहिला चेंडू ली ने कम बॅक करून दाखवलंय खऱ्या अर्थाने, पहिल्या बॉल वरती विकेट, दुसरा बॉल डॉट करून दाखवलाय. पुन्हा दुसऱ्या तिसऱ्या बॉलवरती धावचित करण्याची संधी, स्वतः फॉलो थ्रो मध्ये गेला, खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, थ्रू सुद्धा चांगला राहिला पण मात्र जोपर्यंत चेंडू अडवणार त्याची फेकी करणार तोपर्यंत दोन्ही फलंदाजांकडे वेळ होता एक धाव धावून पूर्ण करण्याचा. ती धाव धावून पूर्ण झाली आणि धावफलकावरती 1 वाढ करत धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 28 ही धावसंख्या. हा लेक कट होता, बोटातली जादू दाखवली होती, शेवटपर्यंत निर्णय आला नव्हता. मंदार वाट पाहत होता की बॉल नक्की जाणार कुठे, किंबहुना एक अँगल आपण पाहिला असेल की त्याने बनवला होता वाईट बॉल सोडण्यासाठी, पण नंतर टप्पा पडल्यानंतर ज्या प्रकारचा सिमेंटच्या विकेटवरती जो बॉल टर्न झाला तो टर्न होऊन सरळ आपण पाहिला छातीच्या रेंजमध्ये आला, पण मात्र त्याला काही करता आलं नाही. शेवटी डिफेन्सिव्ह म्हणून त्याने बॅटला बॉल लावला, एक सिंगल आली धावफलकावरती 1 वाढ 29 आणि प्लस. आता आपण पाहणार आहोत एक धाव पूर्ण केली जाते, क्षेत्ररक्षक फंबल होतोय पण मात्र एक
एकच धावेवरती समाधान मानत एका धावाने धावफलकावरती वाढ करत धावफलक जाऊन पोहोचले. आपण पाहतो तब्बल 30 ही धाव संख्या 30 ऑन बोर्ड 1-2 गो. शेवटचा आणि अंतिम एक बॉल यायचा बाकी. लीग गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. हा हा स्लोवर वन, ताकद आहे तुझ्याकडे पण टायमिंग नाही आहे. स्लो टाकला बॉल, चकवलं थोडंसं आणि मात्र षटक क्रमांक तिसरा सुद्धा समाप्त. खूप चांगली ओव्हर पाहायला मिळाली तिसरी अर्धात ली कडून. 3 ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झाला. 3 षटकांमधून आपण जर पाहिलं, पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 7 रन आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये 3 रन आणि 1 विकेट आले. आणि अर्थात आपण पाहणार आहोत तिसऱ्या ओव्हरमधून. आपण एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक घेऊयात, तोपर्यंत विनंती करतो डीजे. थँक यू सो मच डीजे. चला ड्रिंक्स ब्रेक नंतर वळूया मॅच कडे, ज्या ठिकाणी आपण सर्वजण पाहतोय स्वाभिमानी ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन चषक 2023 पर्व 7. नवीन फलंदाज सुशांत, गोलंदाज सुशांत. चला मॅच इज ऑन. दुसरा बॉल अर्थात पुन्हा एकदा साहिल वरती धडपड. साहिलला मोठा फटका खेळूच देत नाही आहेत. एक चौकार त्याच्या, एक षटकार त्याच्या बॅट मधून आला, त्याच्यानंतर संपूर्णपणे त्याला रोखण्यामध्ये यश मिळालं. ते म्हणजे त्या सर्व गोलंदाजांना. अर्थात आपण पाहिलं प्रवीण याला, प्रशांत याला, आणि आता आपण पाहतोय गोलंदाज बंटी. बॅकफुट वरती गेलाय, पंच केला, चेंडू हवेत झेल आणि साहिल याचा खेळ सुद्धा समाप्त. साहिल बॅक टू पॅवेलियन. थँक्यू सो मच डीजे.
आपल्या वरती प्रेशर आलं होतं, दडपण आलं होतं आणि ती रिलीज करण्यासाठी, प्रेशर रिलीज करण्यासाठी एक मोठा फटका खेळायचाच होता, मोठा फटका मारायचाच होता, पण तो निर्णय मात्र चुकला आणि अर्थात आपण पाहिलं मोठा फटका घेण्याच्या आहारी मात्र गेला आणि मात्र आपण पाहिलं लॉंग ऑफ वरती, लॉंग ऑन वरती चेंडूवर मात्र झेल झाली आणि फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय, पहिला बॉल अर्थात त्याच्या बॅट वरती चांगला चढला नाही, चेंडू मात्र निर्धास्त स्वरूपातील जातोय. केतन केतन सुतार स्ट्राइक वरती आपण पाहतोय, 7 नंबर जर्सी परिधान करून लोअर फुल टॉस बॉल होता, बॅट वरती चांगला आला नाहीये, एक धाव धावून पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेसाठी वळणार का, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते आणि या सिटीज ओहो याला म्हणतात गुड रनिंग बिटवीन द विकेट. आपल्या हातामध्ये जास्तीत जास्त बॉल ठेवायचा नसतो, बॉलला फेकी करायची असते आणि बॉल डॉट करायचा प्रयत्न करायचा असतो, पण मात्र थोडासा हुळकावणी देत राहिला, घेऊन दाखव धाव आणि ती मात्र चॅलेंज त्यांनी स्वीकारला आणि काय रन होती किशा अर्थात केतन कडून, ज्या स्पीडने केतन धावला, एक सिंगलची डबल मध्ये कन्वर्ट करून दाखवली त्यांनी, दोन धावा धाव फलकावरती आल्या, दोन धावे धाव फलकावरती वाढ, धाव फलक जाऊन पोहोचले डबल आपण पाहतोय, त्या 33 ही धाव संख्या धाव फलकावरती, दोन गडी बाद, 1-2 शेवटचा आणि अंतिम एक बॉल यायचा बाकी, गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. बंटीला खेचण्याचा प्रयत्न, चेंडू हवे, क्षेत्र रक्षक खाली, झेल आणि फलंदाज बाद, 33 या धाव संख्येवरती तिसरा गडी बाद. थँक्यू सो मच डीजे मास्टर. आणि अर्थात वळूयात पुढच्या ओव्हर कडे, 4 ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झाला, शेवटचा आणि अंतिम षटकाकडे आपण वळणार आहोत. गोलंदाजीवरती आपण पाहतो, गोलंदाज स्वाभिमानी ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार अर्थात वैष्णव, हॅट्रिकला 500 रुपये अध्यक्षांकडून, 1000 वहा पहिलाच बॉल आणि अर्धा डॉट केलाय. मालोरी साहेब स्वाभिमानी ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यांच्याकडून अर्थात वैष्णव यांच्यासाठी पारितोषिक आहे, हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. वा काय बॉल आहे, दुसऱ्या बॉल रन साठी सुद्धा नाही आले, थोडासा निर्णय येतोय अर्थात फाईट ऑर नॉट. अतोनात मेहनत या स्पर्धेसाठी त्यांनी घेतलेली आहे, या ग्राउंड साठी असो किंवा या पूर्ण ही आजची जी स्पर्धा होते त्या सगळ्या स्पर्धेचं श्रेय जात आहे ते म्हणजे वैष्णव यांना. आपण मोठा फटका, चेंडू हवेत आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर षटकार. बॉल नवीन आहे, आता ही मॅच नवीन बॉल वरतीच खेळू, कधीही बॉल जाऊ द्या, नवीनच बॉल दिला जाईल.
39 ऑन बोर्ड आपण पाहतोय. तीन चेंडू झाले शेवटचा आणि अंतिम षटकाकडे वळलोत आपण. पहिल्या दोन बॉल हे चांगले राहिले. पहिले दोन बॉल आपण पाहिलं फलंदाजाला थोडस लांब त्याच्या ठाकत राहिले. लेग स्टंप अर्थात ऑफ स्टंप वरती बॉल पडून बाहेर जात होता, वळत होता. फुलटॉस बॉल आहे, नाही धावची थोड्याची संधी आहे आणि कोणच नाही. पहिली धाव पूर्ण केली जाते दुसऱ्या धावेसाठी वळलेत आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. व्हॉट अ रनिंग या 22 मधून आल्या. पंच आम्हाला सांगतात 22 च्या या दोन धावा आल्यात, फुकटच्या दोन धावा मिळाल्या. ज्या ठिकाणी आपण पाहिलं जर यश निरीक्षकाने अर्थात कीपरने बॉल कलेक्ट केला असता आणि नंतर जो आपण पाहिलं थ्रो आला, थ्रो मात्र चुकला आणि धावचीची संधी होती पण बॅकअप साठी कोणताही फलंदाज गोल क्षेत्ररक्षक आलाच नव्हता आणि त्याच्यामुळं आपण पाहिलं दोन धावा धावून पूर्ण केल्या गेल्या. खोदून मारण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक येतोय कव्हर्स मध्ये. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी वळणार का, तिसरी धाव ही सुद्धा पूर्ण. पुरे क्षेत्ररक्षण गचाळ आणि चौथ्या धावेच्या वाट्यावरती मरत मरत का नव्हे पण ही चौथी धाव सुद्धा बिरणा पूर्ण झाली. खऱ्या अर्थाने क्रिकेटचा खेळच असा आहे. रन्स आपण बॉल बॅटिंग मधून देत नाही आहात, मग आता ठरतोय तो रन्स घ्यायचा निर्णय तो म्हणजे आता धावत पळत कसा का नाही होत. पाण्याची सोय, पाणी घेऊन जा कोणीतरी. फर्स्ट एड बॉक्स कोणाकडे आहे का, ज्याच्याकडे फर्स्ट एड बॉक्स असेल त्यांनी परत त्वरित जरा मैदानात उपलब्ध करून द्या. पंचेचाळीस ही धाव संख्या धाव फलकावरती झालेली आपण पाहतो. शेवटचा अंतिम एक बॉल यायचा बाकी. वैष्णव सुद्धा मनातल्या मनात हसत असतील की सर्कलच्या आतला बॉल आहे, कव्हर्स पर्यंत बॉल गेला होता. कव्हर्स मधून बॉल तो आपण पहिला ट्रॅव्हल त्यांनी केला तो म्हणजे अर्धा डीप मिड विकेटला बॉल गेला. डीप मिड विकेट कडून तो बॉल आला आपला परत कीपर कडे, कीपर करून तो बॉल आला लॉंग ऑन कडे आणि परत तो मारत असताना शेवटच्या बॉल वरती कशी ना कशी धाव फलकावरती विकेट. परत बॅकफुट वरती गेला, पंच करायचा प्रयत्न होता. एकेरी धाव, एका धावेने धाव फलकावरती वाढ आणि षटक क्रमांक मात्र 5 ओव्हरचा खेळ समाप्त. 5 षटकांच्या खेरीस धाव फलकावरती लागल्या धावा 46 आणि 47 धावांचा पाठलाग करायचा आहे अर्थात विघवली संघाला 47 टू विन. या 47 धावा अर्थात 47 धावांचा पाठलाग राहणार तरी कसा हे ऐकणार आहोत आपण थोड्याच वेळात. पण त्यासाठी या पुढच्या मॅच साठी आपण वळणार आहोत, ज्या ठिकाणी आपण नाणेफेकीसाठी विनंती करणार आहे. काळिका माता वावे दिवाळी संघ आणि शिवशक्ती क्रिकेट मुठवली या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतो. आपण नाणेफेकीसाठी त्वरित यायचं आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर आपण त्वरित नाणेफेकीसाठी टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. टॉस का बॉस आपण रिकामा करूयात, त्या ठिकाणी आपण राहायचं नाही आहे कोणी. धरणाची वाडी आपण आहात, तिथून उठा जरा. आता धरणाची वाडी संघ आपण उठायचं आहे जरा.
दोन्ही संघांना विनंती करतो की आपण या उठवली आणि वावे दिवाळी सर्वप्रथम तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. या वर्षामधले किती पहिले नंबर आले? पहिला एक पण नाही, तीन वेळा फायनलला गेलो पण एकदा पण नंबर नाही. आणि तुमचा? चार वेळा तीन क्रमांक आले. चार वेळा तीन क्रमांक आले. सातवं पर्व आहे. या सातव्या पर्वामध्ये अर्थात अश्वशन चषक होतो, सात पर्व झालेत. या सात पर्वांपैकी किती पर्व आपल्या नावावरती राहिला? एक सुद्धा नाही. आणि काही नाही. अच्छा, दोघांसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. हे सातवं पर्व चांगलं राहील तुमच्यासाठी. अध्यक्षांना विनंती करतो मालोरी साहेब की आपण नाणेफेक करायची आहे. कॉल छापा काटा निर्णय तुमच्याकडे. अर्थात वावे दिवाळी संघ निर्णय सांगा आपला. आम्ही गोलंदाजी शिकतो. गोलंदाजी आणि अर्थात बॅटिंग येते की धावा लावल्या जातील या तुमच्याकडून? तुमच्याकडून 70-75 पर्यंत आम्ही प्रयत्न करू. नक्की दोघांसाठी सुद्धा शुभेच्छा देतो कारण का आपण जिंकला नाही आहोत. आणि दोघांनाही सन्मान चिन्ह द्यायचं आहे. त्यानंतर वावे दिवाळी संघ आणि आपला सुद्धा यथोचित मान सन्मान हे या स्पर्धेचं प्रतीक अर्थात सन्मान चिन्ह देऊन आपण यांचं स्वागत करूया. दोन्ही संघांसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि वळूया मॅच कडे. ज्या ठिकाणी आपण पाहणार आहोत 47-2 विन. मुठवलीच्या बारीक जे आहेत त्यांनी लाईनमॅन राहायचे आहे, जे झाडाखाली आहे त्यांनी पण जरा लाईनमॅन राहा. मित्रांनो पहिली मॅच साठी फक्त बोलतोय, नंतर नेक्स्ट मॅच पासून आपलं होऊन जाईल. 47-2 विन, 47 धावांचा पाठलाग. पहिला बॉल बॅकफुट वरती अर्थात मारायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक फंबल होते, एक धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील. आणि पहिली धाव मात्र धावफलकावरती आली. पहिला बॉल वरती पहिली धाव, कारण आपण जर पाहिला धरणाची वाडी संघ खेळत असताना पहिल्या बॉल वरती मंदार याने सिक्स मारून दाखवला होता. पहिली ओव्हर ही 20 रनची आली होती, पण त्यानंतर संपूर्णपणे गाजावाजा राहिला तो म्हणजे गोलंदाजांचा. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो प्रतीक. फलंदाजींसाठी आपण पहिले दोन सलामीवीर कल्पेश आणि सोहम. स्ट्राइक वरती कल्पेश, गोलंदाज तयार. रिवर्सचा फटका आणि प्रतीक वरती हल्ला बॉल, चेंडू मात्र जातो सीमारेषा बाहेर. चौकार. थँक यू सो मच डीजे मास्टर. आणि अर्थात आपण पाहणार आहोत पहिला बॉल राहिला अर्थात आणि सिंगल आली दुसऱ्या बॉलवर, सिंगल तिसऱ्या बॉलवरती चार रन आल्या. पहिल्या तीन बॉलमध्ये सहा धावा आल्यात, उर्वरित तीन बॉलमध्ये किती रन येणार हे पाहणार गोलंदाजी मार्कवरती प्रतीक. प्रतीकला डिफेन्सिव्ह खेळून दाखवलाय, मात्र स्वतः फॉलो थ्रोमध्ये जातो धावची तोडण्याची संधी, पण मात्र थ्रो वेळेवरती आला. चांगला थ्रो आणि खूप चांगला एफर्ट सुद्धा पाहायला मिळाला दोन्ही फलंदाजांकडून सुद्धा राहिला आणि त्या क्षेत्ररक्षकाकडून ज्यांनी गोलंदाजी मधून आपण पाहिलं. बॉलर होता, बॉल रिलीज झाल्यानंतर ऍज अ फिल्डर म्हणून तो पाहायला मिळाला. स्वतः फॉलो थ्रो मध्ये गेला आणि चेंडू अडवला, त्याची फेकी केली, पण मात्र तोपर्यंत दोन्ही फलंदाज आपल्या धावाच्या स्पीडने मात्र
सुखरूपरित्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले आणि धावफलकावरती आपण पाहिलं एक रन आली. 7 ऑन बोर्ड आपण पाहतोय. 47 टू विन, 40 धावांची अजूनही गरज. पंच करायचा प्रयत्न होता, लेग साइडच्या दिशेने चेंडू मारायचा प्रयत्न होता, पण मात्र प्रयत्न फसतोय. चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव मात्र मिळत नाहीये. शेवटचा आणि अंतिम एक बॉलचा खेळ यायचा बाकी. शेवटचा बॉल गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो. प्रतीक वाऱ्याचा वेग आणि वाऱ्याच्या वेगावरती स्वार होऊन यायचा आहे गोलंदाजी मार्क वरती, कारण आपण पाहिला रायटी बॅट्समन आहे, अर्थात समोर तर फटका खेळू शकणार नाहीये. याही वेळेस मात्र आपण पाहिलं घुटना टेक करून मारायचा प्रयत्न होता, जागा बनवली होती, सफल झाला होता, पण मात्र निर्णय येतोय फलंदाज. अर्थात आपण पाहिलं चेंडूवरती काही संपर्क येत नाही आणि शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू निर्धाव राहिला. येणारे 24 चेंडू आणि विजय होण्यासाठी 40 धावांची गरज. सेकंड बॅटिंग पॉवर प्ले, येस. चोवीस चेंडू आणि विजयासाठी 40 धावांची गरज गोलंदाजी मार्क वरती. अर्थात आपण पाहतोय मंदार याच मॅच मध्ये त्याची बॅटिंग तर चांगली बोलली होती, पण आता पाहायचं आहे की बॉलिंग किती चांगली बोलणार. 24 चेंडू आणि विजयासाठी 40 धावांची गरज आहे गोलंदाजी मार्क वरती. दुसरं षटक पॉवर प्ले ची ओव्हर. बॅटिंग पॉवर प्ले नंबर 1, पॉवर प्ले 2. पहिला बॉल वरती फटका चांगला होता, क्षेत्ररक्षक मिस करतोय. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी धावतोय आणि दुसरी धावेला मात्र पूर्ण होते दुसरी धाव. पंचांचा निर्णय येतोय. पहिल्या बॉल वरती रन आली होती, एकच रन येणार होती, पण मात्र आपण पहिला क्षेत्ररक्षक फंबल झाला त्याच्यामुळे दुसरी धाव घेतली. धाव थ्रो आला आणि मारायचा प्रयत्नामध्ये, पण पहिला थोडासा अपील पंचांनी निर्णय दिला तो म्हणजे नॉट आउटचा, आणि मात्र सगळं सुरळीत चालू झालं. अर्थात धावफलकावरती आपण पाहिला 9 ही धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. षटक क्रमांक आपण पाहतो दुसरं. मोठा फटा हा, फुल टॉसला टॉस केला, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. कल्पेशच्या बॅट मधून आला हा पहिला षटकार. अर्थात वाटलं होतं की अर्थात मंदारची बॉलिंग चांगली ठरेल, पण मात्र मंदार वरती सुद्धा हल्ला बोला. लीडिंग एज आणि फलंदाज बाद.
थैंक यू सो मच दिशे श्री साई लाइव मधून आपण पाहतोय स्वाभिमानी ग्रामीण टेनिस क्रिकेट. एक डाव तुझा तर एक डाव माझा, चार दिवस सासूचे तर चार दिवस सुनेचे. मंदार वरती एक आक्रमण करून दाखवलं आणि त्याचाच बदला मंदार ने दुसऱ्या बॉल वरती घेऊन दाखवला. जर ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं असेल ना मित्रा, थोडासा चिडवला पण मंदार ने त्याला. षटकार आला नंतर विकेट सुद्धा मिळाली. 15 ही धाव संख्या धावफलकावरती. स्ट्राइक वरती आपण पाहतो ली. हा ली ने खेचला चेंडू, जातोय वन बाउंस ही मारेशीच्या बाहेर चौकार. थँक यू सो मच डीजे. काय एलिव्हेशन दिला आपण पाहिलं शेवटच्या क्षणाला. मात्र त्याने टान्स चेंज केले आणि नंतर मात्र चेंडूला सीमारेषा बाहेर पोहोचवण्यामध्ये यश मिळालं. ली स्ट्राईक वरती, अर्थात मंदार पाहतोय. चौकार नंबर 36 या स्पर्धेमधला आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता पण लीडिंग एज होती, वाटलं होतं की एज लागेल, पण चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय चौकार. थँक यू सो मच. शेवटच्या क्षणाला मात्र आपण नशिबाजी 7 ली कडे होती. बॅट वरती थोडासा एज लागली आणि धावफलकावरती 23. अजून विजयासाठी 24 धावांची गरज. 23 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली पाहायला मिळतो. 1-2 को शेवटचा आणि अंतिम एक चेंडू फलंदाज आपण पाहतो. स्ट्राईक वरती 2 बॉल मध्ये 2 चौकार. हॅट्रिकच्या दारावरती चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळणार का? तसाच प्रयत्न होता, थोडासा शफल झाला होता आणि मारायचा प्रयत्न होता बॉलला मागे, पण मात्र चेंडूवरती धाव येत नाही. निर्धाव स्वरूपातील चेंडू राहिला शेवटचा. शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिलं धाव मात्र आली नाही आणि अर्थात 2 षटकांच्या खेरीस धाव फलकावरती आपण पाहतो 23 ही धाव संख्या. टीम मीटिंग नाही घ्यायची आहे, विनंती करतो तुम्हाला. आणि ही सामना जो कोणता संघ जिंकणार तोच संघ अर्थात आपल्याला व्हॉलंटियर्स म्हणून दिसणार आहे, स्वयंसेवक म्हणून तोच संघ राहणार आहे, लाईनमॅन म्हणून तोच संघाचे पूर्ण संघ लाईनमॅन राहणार आहे जो संघ विजयी होईल तो. वळूया मॅच कडे. आपण पाहतो आहोत धरणात पहिला बॉल विगवली संघासाठी. अर्थात आपण पहिला 18 बॉल 24 धावांची गरज. पहिला डॉट आला अर्थात 17 चेंडू आणि 24 धावांची गरज. 17 मध्ये 24 धावा गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज आपण पाहतो सार्थक.
श्री साई लाइव कडून आपण हे थेट प्रक्षेपण पाहतोय आणि अर्थात गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सार्थक सार्थकचा बॉल वरती अर्थात थोडासा अपील पाहायला मिळाली आणि फलंदाज मात्र बाद इयत्ता आठवी मध्ये खेळणारा हा गोलंदाज आपण पाहतोय अर्थात सार्थक आणि त्या गोलंदाजीने संघाला सार्थकी लावतोय अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय इयत्ता आठवी वय वर्ष 14 असलेला हा गोलंदाज सार्थक अर्थात आपण पाहतोय ज्याने आपल्या वयाच्या दुप्पट किंबहुना मी तर म्हणेन की जितकी वर्ष समोरचा प्लेयर क्रिकेट खेळलाय तितकाच वय असेल तोच गोलंदाज आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय सार्थक वय वर्ष 14 आणि पहिला बॉल डॉट राहिला दुसऱ्या बॉल वरती विकेट मिळाली त्याला लीडिंग एज मधून विकेट तिसऱ्या बॉल वरती वळणार आहे फलंदाज नवीन मैदानात प्रशांत प्रवीण लेफ्ट आर्म आहे बाउंस सुद्धा तेवढा चांगला पण पंचांचा निर्णय येतोय व्हाइट बॉल येतोय एक्स्ट्रा रन धाव फलकावरती निर्णय चांगला होता लेफ्ट आर्म मधून बॉलिंग करतोय तो डावकुरा हात आहे किंबहुना टेनिस क्रिकेट मध्ये डावकुरा हात खूप कमी आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच वेळे आपण पाहिला त्याचा ऍक्शन सुद्धा तितकीच चांगली आहे धाव फलकावरती आपण पाहतो धावत येतोय अँगल चांगला येतोय थोडा डिफेन्सिव्ह खेळून दाखवलाय स्वतः फॉलो थ्रू मध्ये जायचा प्रयत्न होता क्षेत्ररक्षक आहे चेंडू अडवतोय त्याची फेकी करतोय एकच धाव येते एका धावेने धाव फलकावरती वाढ होताना पाहायला मिळते षटक क्रमांक आपण पाहतो तिसरं चालू असताना 25 ही धाव संख्या धाव फलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते तीन चेंडू झालेत उर्वरित तीन चेंडूचा खेळ यायचा बाकी आहे गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय अर्थात सार्थक धरणाची वाडी संघाकडून धरणाच्या वाडी संघाचं प्रतिनिधित्व करत असताना गोलंदाजी आपल्या वाट्याला आली आणि त्या गोलंदाजीमधून मी कशी गोलंदाजी करणार माझ्या संघाने दिलेला विश्वास 14 वर्षाच्या मुलावरती गावाचा विश्वास आहे तोच विश्वास दाखवताना यावेळी रिव्हर्स शॉटचा फटका येतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार थँक्यू सो मच डीजे अर्थात आता पाहणार आहोत की चौकार नक्कीच आलाय ली ची स्ट्रेंथ काय आहे तर रिव्हर्स शॉट त्याचा खूप चांगला ठरतो रिव्हर्स मधूनच त्याचे तीन चौकार आपल्याला पाहायला मिळाले हा तिसरा चौकार पण सार्थक आपला गोलंदाजीचं पदार्पण करू शकणार का लीला गंडावला लीला चाकवतोय सरळ आपण पाहतो यष्टीरक्षकाच्या हातात साहिलच्या हातामध्ये चेंडू जातोय खऱ्या अर्थाने गोलंदाजीचा नमुना प्रात्यक्षिक जर आपल्याला पाहायला मिळाला असेल तर त्या सार्थकच्या बॉलिंग मधून कारण का ज्या प्रकारची गोलंदाजी त्याच्याकडून चालू आहे एक फटका आला नक्की त्याला चौकार आला पण त्यानंतर त्यांनी दाखवलं की मी सुद्धा एक चांगला बॉलर आहे तू जर ब्रॅडलीला फॉलो करत असेल तर मी सुद्धा बुमराला फॉलो करणार याही वेळेस तेच प्रकार ली स्वतः आपण पाहतो थोडासा आश्चर्यचकित झाला आहे षटक क्रमांक तिसरं सुद्धा समाप्त तीन षटकांच्या खेरीज धाव फलकावरती लागला त्या म्हणजे 29 ही धाव संख्या
थैंक यू सो मच डीजे. बारा चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय प्रतीक गोलंदाजीसाठी आलाय. 12 चेंडू आणि विजयासाठी अर्थात 18 धावांची गरज. लीन ऑन स्ट्राइक वरती आपण पाहतोय पण स्ट्राइक वरती फलंदाज आहे अर्थात प्रवीण साफळे. 12 चेंडू आणि विजयासाठी 18 धावा. स्वाभिमानी ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन 2023. या पहिलाच बॉल चेंडू हवे झेल होते का होते झेल. उत्कृष्ट अशी झेल आणि फलंदाज बॅक टू पवेलियन. प्रवीणचा खेळ समाप्त. अकरा मध्ये 18 दुसऱ्या बॉल वरती दुसरी विकेट होते का होती आहे. दुसऱ्या बॉलला दुसरी विकेट आणि आणखीन एक फलंदाज बाद. बॅक टू विकेट. थैंक यू सो मच डीजे मास्टर. अर्थात नवीन फलंदाज दीपेश आलाय पण मात्र हॅट्रिकच्या दारावरती आपण गोलंदाज पाहतो. अर्थात प्रतीक हॅट्रिकच्या दारावरती पहिली हॅट्रिक पाहायला मिळणार का स्वाभिमानी ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनची. हॅट्रिकचा बॉल होता चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येणार झेल होतोय का नाही. हॅट्रिकच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली त्यांनी. बॉल पर्यंत आपण आला होता बॉलला हातात पकडायचा होता पण मात्र आपण पाहिलं शेवटच्या क्षणाला आपल्या हातातून बॉल निसटला आणि मात्र धाव फलकेवरती धाव मात्र कोणत्या प्रकारची येत. एकच धाव आली एका धावेने धाव फलकावरती आपण पाहतो 30 ऑन बोर्ड 30 धावा धाव फलकावरती. विजयासाठी 17 धावेंची गरज. 9 चेंडू आणि विजयासाठी 17 धावेंची गरज. धाव फलकावर जर आपल्याला विजय व्हायचा असेल तर स्वाभिमानी ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन चषक 2023 मध्ये हा शेवटचा आणि अंतिम दिवस आणि अंतिम दिवसावरती या भव्य दिव्य चषकाच्या मानकऱ्यांमध्ये जर आपल्याला यायचं असेल तर अर्थात 17 धावा धाव फलकावरती 9 चेंडूंमध्ये दाखवायचे आहेत. ली स्ट्राईक वरती आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो प्रतीक. प्रतीकचा हा लोअर फुल टॉसला टोलवलाय चेंडू सीमारेषा बाहेर. लीच्या बॅट मधून हा पहिला षटकार.
थैंक यू सो मच डीजे मास्टर। षटकार आला ज्याची आवश्यकता होती तसच व्हायला लागलेला आहे। विजयासाठी आता 11 धावांची गरज। लीच्या बॅट मधून आणखीन एक मोठा फटका। गॅप मध्ये आहे, चौकर मिळेल का? नाही। सुरेख क्षेत्र रक्षण। वाह मित्रा, मन जिंकला। दुसऱ्या धावेसाठी ली धावतोय। दुसरी धाव पूर्ण होणार का? दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते। थ्रो तर चांगला राहिला, पण मात्र आपण पाहिलं गेलं की बॉलचा टप्पा पडल्यानंतर चेंडू हवेत खूप वेळ राहिला, आणि मात्र आपण पाहिलं दोन धावा धावून पूर्ण केल्या जातात। आता विजयासाठी 9 धावांची आवश्यकता। 7 चेंडू आणि 9 धावा, ज्या ठिकाणी आपण पाहिलं 18 बॉल मध्ये 24 धावा पाहिजे होत्या, 24 चेंडूंमध्ये 40 धावा हव्या होत्या, 30 चेंडूंमध्ये 47 धावा हव्या होत्या, पण आता निर्णय येऊन पोहोचलाय तो म्हणजे अर्थात येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी फक्त 9 धावांची गरज। ली स्ट्राईक वर असेपर्यंत मात्र मी सांगू शकतो की मॅच ही वन साइड होऊन जाऊ शकते। नाही नाही नाही, लीचा त्रिफळ अचित बाद, मोठी विकेट मिळाली आहे धरणाची वाडी संघाला। तर टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो, 6 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज आहे। 6 बॉल 9 धावांची गरज। सर टीम मीटिंग घेऊ नका, चला त्वरित मॅच चालू करून घ्या मित्रा। 6 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज आहे, आणि वाऱ्याचा वेग सुद्धा आपल्या अपोजिट डायरेक्शनला आहे। 6 बॉल 9 धावांची गरज, 9 धावा 6 बॉल, निर्णय काय येत नाहीये मित्रांनो। बॉलिंग चालू करून घ्या आपली, वेळ जास्त लावू नका। मोठा फटका, चेंडू हव्यामध्ये आहे, क्षेत्ररक्षक कोणच नाही आहे। एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी वळले, दुसरी धाव पूर्ण होणार का? क्षेत्ररक्षक फंबल आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण करून दाखवतात। 2 धावा धावफलकावरती आला, 2 धावेने धावफलकावरती वाढ सुद्धा होताना पाहायला मिळणार आहे। येणारे 5 चेंडू आणि आता विजयासाठी अर्थात आपण पाहणार आहोत 7 धावांची गरज। 5 मध्ये 7 धावा धावफलकावरती विजयी होण्यासाठी आपल्याला लागणार आहेत। पाच चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज। गोलंदाजी वरती आपण पाहतो। आहा चेंडू हवेत, 2 कॉल आहे। चेंडू एक धाव पूर्ण केली जाते, क्षेत्ररक्षक चूक करतो दुसरी धावेसाठी वळून, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते। 2 धावा धावून पूर्ण, टोटल 3 धावा, आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट राहणार आहे। 7 धावा हव्या होत्या, 2 धावा कट केल्याच्या धावून काढल्या, 5 पाहिजे, 1 रन नोची आली, 4 धावा धावफलकावरती विजयासाठी, आणि नेक्स्ट बॉल हा फ्री हिट राहणार आहे। बीमरचा नो आला गेला आहे, क्रिकेट नियम क्रमांक 42 नुसार हा बीमर नो दिला गेला आहे, अनफेअर डिलिव्हरी म्हटलं जात ज्याला। अजून एक बीमर आणि मग बॉलर या मॅच मध्ये मात्र बॉलिंग नाही करू शकणार। फ्री हिटचा बॉल स्लोवर वन टाकला होता, पण मात्र फलंदाजाला सकवतोय, थोडासा गंडवला। विजयासाठी अर्थात आपल्याला 4 धावांची गरज आहे, 4 चेंडू आणि 4 धावा। चार बॉल 4 रन, बॉल 2 रन।
पुनः एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतो एकदा पूर्ण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नासाठी वळलं. दुसरी धाव थ्रो जागेवरती नाही आहे. तिसऱ्या धावेसाठी वळणार का? नाही नाही नाही. वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन केलं जात आहे. त्याच्यावरती असलेला विश्वास, त्याच्यावरती असलेला दोन धावा पाहिजे. तीन बॉल दोन, तीन बॉल दोन कंपल्सरी चेसिंग आहे. तीन चेंडू आणि विजयासाठी दोन धाव्यांची गरज. तीन बॉल दोन, तीन बॉल दोन. उन्हामध्ये राहिलेले, उभे राहिलेले ते प्रेक्षक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. ह्या मॅच साठी ते उभे आहेत. तीन बॉल मध्ये दोन धावा बनवू शकणार का? कि गोलंदाज आता अर्थात आता एक येणारा बॉल हा डॉट करून दाखवेल. नाही नाही नाही. एक रन होईल का? कंप्लीट एक रन होणार का? एक रन येते, एक रन कंप्लीट होते. विजयासाठी फक्त एक धावेची गरज. दोन चेंडू आणि एक धावा. दोन बॉल एक ची गरज, दोन बॉल एक ची गरज. अडी तडीचा सामना. स्वाभिमानी ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन चषक 2023 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि या चषकामधली ही अशीच पहिली मॅच जर अशा प्रकारे रंगते. दोन बॉल एक रनची गरज, दोन चेंडूंमध्ये एक धावेची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षण थोडस क्लोज आलेलं आपण पाहायला मिळतोय. हा बॉल निर्धाव जर काढून दाखवला त्याने तर मात्र नेक्स्ट बॉलला निर्णय वेगळा राहील. चेंडू मारतोय, चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. चेंडूवर मिळणार चार आणि विजयी ठरतोय तो म्हणजे विघवली संघ. पंच पंच या एक मिनिट, या दोन्ही दोन्ही पंच. विघवलीसाला लाईनमॅन राहायचा. वैष्णव दादा तुमच्या संघाला सांगा लाईनमॅन राहायला.